शहरातील मयूर पार्क भागात राहणारे सुभाष धोंडीराम दुधे या 24 वर्षीय तरुणाचा चिकलठाणा विमानतळासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील मयूर पार्क भागात राहणारा सुभाष धोंडीराम दुधे हा इलेक्ट्रॉनिक उपकरण दुरुस्तीचं काम करायचा. मंगळवारी रात्री तो कामानिमित्त त्यांच्या दुचाकीवरून चिकलठाणा इथे जात असताना चिकलठाणा विमानतळासमोर रात्री 10:30 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत सुभाष जखमी झाला होता. याबाबत काही नागरिकांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सुभाषला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केलं. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.